पैठणमध्ये अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 16 माफियांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 30,80,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पैठण तालुक्यात असलेल्या पाटेगाव पुलाखाली आणि ITI परिसरातील गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या 16 जणांविरोधात पोलिसांनी कारवाई करून त्यांना जेरबंद केलं. यावेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 14 ट्रॅक्टर, 10 दुचाकी आणि 11 मोबाईल असा 30,80,000 रुपयांचा माल जप्त केलाय. पैठण तालुक्यालगत असलेल्या पाटेगाव पुलाखाली आणि ITI परिसरातील गोदापात्रात मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर बच्चन सिंग यांनी आपल्या पोलीस पथकासह शुक्रवारी पहाटे या ठिकाणी धाड टाकली. यावेळी गोदापात्रात वाळू उपसा करणारे आणि वाहतूक करणारे 14 ट्रॅक्टर, 10 मोटरसायकल पकडण्यात आल्या. यावेळी धाड पडताच काहींनी अंधाराचा फायदा घेत पसार झाले तर काहींनी दुचाकी सोडून पायलन केलं. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईत वाळू चोरी करणाऱ्या 16 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर वाळू चोरीमध्ये या वाहनांना मोबाईलद्वारे लोकेशन देणाऱ्या 11 जणांचे मोबाईल जप्त करण्यात आले तहसील कार्यालयाच्या पटांगणात लावण्यात आली आहे. यामध्ये अशोक गर्जे, संतोष गोरे, रोहित औटे, चंद्रकांत गोल्टे, श्रीहरी नीळ, गणेश शिंदे, कृष्णा सरोदे, अक्षय गोल्टे, नदीम रशीद पठाण, दत्ता घायाळ, दादा तवार, नागेश लांडे, जमीर शेख, विनोद काळे, जितेंद्र पोटवाडे, आप्पासाहेब उगळमुगळे यांच्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल फिरोज खा, दोस्त खा पठाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये बच्चन सिंग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक गुलत्त, पोलीस हेड कॉन्स्टेबल FD पठाण, RJ पंडित, SB भालेराव यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई केली. स्टाफ एक बिल्डिंग का ऑफिसर और मैं, हम पांच लोग को खबर मिला कि इधर में कुछ चालू है करके, तो लगभग 4 बजे हम लोग नॉर्मली चेकिंग करके लिए निकले खसगी वाहन से. और उसके बाद ये जो पाटेगांव का एरिया है, इधर में थोड़ा नजर देखा कि आवाज आता ट्रैक्टर वगैरह का, तो पहले पाटेगांव साइड जो रोड है उधर गए, बट उधर में कुछ रोड पे नहीं मिला. उसके बाद फिर जो सागर रोड है और ये ITI की तरफ जो रोड जाता है, एंड आई थिंक ये उधर में जो 2-3 रोड जाते हैं वहाँ पे फिर हम लोगों ने 2 टीम में डिवाइड किया. एक टीम में दुल्लत और पठान, बाकी टीम में हम टीम. तो उन लोगों को इधर छोड़ के हम बाकी लोग गाड़ी लेके चले गए पीछे, आगे जाके सागर रोड पे, एंड उधर से नीचे उतर के गाड़ी नीचे उतारा. गाड़ी क्योंकि ज़्यादा आगे तक नहीं जा सकता, तो फिर हम लोग पैदल चले. लेकिन उन लोगों को खबर लग गया कि गाड़ी वाड़ी देख के, फिर लोगों ने वो सारा ट्रैक्टर जो भी था, आई थिंक 20 के आसपास था, वो वापस भगाया, ये सोच के कि हम लोग इधर हैं करके भाग जाएंगे. दूसरा टीम इधर खड़ा हुआ था, तो वो लोगों ने एक्शन लिया. तो टोटल करके हमने 14 ट्रैक्टर पकड़ा है. ओके, एंड जो गुनाह दर्ज करेंगे हम ड्राइवर प्लस ओनर, ड्राइवर पे भी करेंगे एंड ओनर पे भी करेंगे. इसके अलावा स्पॉट से 10 बाइक मिला है, 10 बाइक ये लोकेशन वालों का. तो जो लोकेशन वाले हैं इनको भी गुनहगार बनाया जाएगा.